नव्या सरकारच्या शपथविधीनंतर फडणवीसांचा फैसला, फडणवीस तातडीनं राजीनामा देणार नाहीत, भाजपमधील सूत्रांची लोकशाहीला माहिती. देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याला गिरीश महाजनांचा नकार, उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चा खोट्या, गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीला केंद्रात 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता, 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता. मोदी नव्या सरकारचे नवे कॅप्टन, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सत्ता स्थापनेचा दावा, शपथविधीसाठी रविवारी संध्याकाळी 7:15 वेळ. दिल्लीमध्ये एनडीएच्या गोटात हालचालींना वेग, जेपी नड्डांच्या घरी एनडीएच्या नेत्यांची बैठक, मोदींसोबत मंत्रिपदाची कोण शपथ घेणार याकडे मात्र लक्ष. पंतप्रधानपदासाठी शिंदे अजित पवारांकडून अनुमोदन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं मोदींच्या नावाचं अनुमोदन. ज्या आमदारांना शरद पवारांसोबत यायचं त्यांनी 15 दिवसात परत या, रोहित पवारांचा कुंपणावरच्या आमदारांना इशारा. शरद पवारांचे 2-3 आमदार अजितदादांच्या संपर्कात, शरद पवार समर्थकांना त्यांच्याच नेत्यांकडून धोका, अमोल विटकरींचा खळबळजनक दावा. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये फुटीची शक्यता, 5-6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती, विरोधकांना योग्य ज्योतिषी मिळाला नसल्याची शिंदेंची टीका. उद्धव ठाकरे काही दिवसांनी एनडीए सोबत येतील, शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचा मोठा दावा. नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये शिवसैनिकांचा गोंधळ, किशोर दराडेंच्या उमेदवारीचा माघारीसाठी गोंधळ. पुढील 5 दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, महाराष्ट्रासह कर्नाटकात जोरदार पाऊस बरसणार, हवामान खात्याची माहिती. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपची उद्या एक महत्वाची बैठक, वसंत स्मृती पक्ष कार्यालयामध्ये 1:00 बैठकीचं आयोजन. काँग्रेसची दिल्लीमध्ये उद्या महत्वाची बैठक, लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन. पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये चंद्रकांत पाटलांच्या विरोधात बॅनरबाजी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गिरीश गुरणान यांच्याकडनं बॅनरबाजी, बॅनरवरील मजकुरावरून पुणे शहरात जोरदार चर्चांना उधाण. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त, 40-50 पोलीस कर्मचारी अंतरवाली सराटी गावात तैनात. पोलिसांनी जरांगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी नाकारली, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम. कंगना रणौतला कानशिलात मारणाऱ्या सीआयएसएफच्या सुरक्षा रक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल, चंदीगड विमानतळावर महिला सुरक्षा रक्षकानं लगावली होती कंगनाच्या कानशिलात. सोलापूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी, जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, तर पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मात्र दिलासा. पश्चिम रेल्वेचा पुन्हा एकदा कोळंबा विरारजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत. सातारा जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार, चव्हाट्यावर रुग्णांच्या तपासणीच्या वेळी डॉक्टर चक्क पबजी गेम खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार. डोंबिवली रेल्वे स्टेशनवर हाणामारी, लोकलच्या दरवाजामध्ये उभं राहण्यावरून वादातून तरुणांच्या 2 गटामध्ये तुफान राडा. उंटांची तस्करी करणारी टोळी हिंगोलीमध्ये जेरबंद, ट्रकमध्ये कोंबलेल्या 17 उंटांची सुटका, आखाडा बाळापूर पोलिसांची तस्करांवर कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.